छत्रपती संभाजी महाराजांना मुकरब खानाने संगमेश्वरात कैद केले. दोरखंडांनी जखडवून शंभूराजे आणि कवी कलशांना बहादूरगडाकडे आणले जात होते. औरंगजेबाच्या आज्ञेवरून शंभूराजांना पोलादी साखळदंडांनी जखडवून टाकले. ज्या साखळदंडामध्ये जखडून शंभूराजांना कैद करून औरंगजेबाच्या वडू तुळापूर येथील छावणीमध्ये आणलं होतं, ते हेच साखळदंड शंभूराजांच्या मृत्यूनंतर तब्बल 300 वर्षानंतर जिथे शंभूराजांना औरंगजेबानं ठार मारलं त्या वडू तुळापूर येथे सापडले. नतमस्तक उभा महाराष्ट्र, माझ्या शंभूराजांच्या चरणी, राजे मुजरा, तुमच्या पोलादी देहाला, तुमच्या स्वराज्याप्रती असलेल्या अपार निष्ठेला, राजे मुजरा, तुमच्या जखमातून वाहणाऱ्या रक्ताच्या थेंबा थेंबाला, तुमच्या रांगड्या हिमतीला आणि सहनशक्तीला, राजे पुण्यवान समजतो तुम्हाला जखडलेला हा साखळदंड देखील स्वतःला, कारण तुम्ही शूरवीर, तुम्हीच नरवीर, तुम्हीच होता या स्वराज्याचे खरेखुरे धर्मवीर. मृत्यू सुद्धा घाबरला होता तुम्हाला, हा साक्षात मृत्यूचाच दावा आहे. या मातीला सदैव अभिमान ज्यांचा असा एकच छावा आहे. राजे हवेसारखी चालत होती तुमच्या तलवारीची पाती, शेवटी तुमच्याच रक्तानं भिजली या स्वराज्याची माती, शेवटी तुमच्याच रक्तानं भिजली या स्वराज्याची माती. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.